एका कार्यकर्त्या कर्वी नेतृत्वाने आज माझ्यावर काही आरोप करून घेतले. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये जे काही आक्षेप घेतले हे माझे आक्षेप हे नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि नेतृत्वाच्या भूमिकेबद्दलचे होते आणि त्याची उत्तरं नेतृत्वाकडे नाही म्हणून नेतृत्व विषयांतर करत आहे. वेगळ्या पद्धतीने विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न ते करतायत आणि कुणाला तरी कार्यकर्त्याला पुढे करून स्क्रिप्ट लिहून द्यायची आणि मग माझ्यावर आरोप करायला लावायचे असा धंदा हा जुना धंदा जो आहे तो अजूनही यांचा सुरूच आहे. मला एकच सांगायचं आहे की माझा बुलढाणा जिल्ह्यातल्या कोणत्याही कार्यकर्त्याशी वाद नाही ना महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याशी कोणाशी माझा वाद नाही. माझा वाद आहे नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल आहे त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आहे आणि त्या भूमिकेवर मी ठाम आहे. 20-20 वर्ष झाले माझ्याबरोबर कार्यकर्ते आजही टिकून आहेत. अलीकडच्या काळात जे कार्यकर्ते संघटनेत आले ते म्हणतात की आम्हाला 17 वर्ष झाले. अरे माझा चळवळीचा प्रवास हा 20 वर्षाचा आहे. त्यातले 16 वर्ष मला स्वाभिमानी शेतकरी संघटनेत झाले. तुम्हाला अलीकडच्या काही काळामध्ये मी चळवळीत आणलं आणि तुम्ही लोकांची दिशाभूल करण्यासाठी नेतृत्वाच्या सांगण्यावरून काही जर त्या ठिकाणी आरोप करणार असाल तर लोकही आता खरं खोटं समजून घेतात. लोकांना समजतं. मला नेतृत्वाला एकच सांगायचं आहे याला त्याला पुढे करण्यापेक्षा थेट माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या थेट माझ्या आक्षेपांची उत्तरं द्या. ही माझा ही काही संघटनात्मक अंतर्गत बाब आहे आणि एका जिल्ह्यातला तो वाद आहे बुलढाणा जिल्ह्यातला. त्या संदर्भामध्ये 8 तारखेला मंगळवारी पुण्यामध्ये नशिस्त पालन समितीची बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये तो विषय संपून जाईल. त्यांना जे काय बोलायचं ते माध्यमासमोर न बोलता ते नशिस्त पालन समितीसमोर यावं बोलावं त्यांचं शंकेचं निरसन होईल. आता बैठकीत ठरेल ना ते काहीतरी येऊन दे बोलून दे तरी त्यांना काय त्यांचं म्हणणं मांडून दे कारण आम्हालाही माध्यमातूनच सगळं कळायला लागलेलं आहे. आता ते समोरासमोर बसल्यानंतर कळेल त्यांच्या पाठीमागे कोण आहे का त्यांच्या मनात काय खदखद आहे. एखाद्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जर अस्वस्थ असेल तर ती व्यक्त करायचा निश्चितच त्याला अधिकार आहे आणि तो योग्य व्यासपीठावर त्यांना व्यक्त करावं काही अडचण नाही कारण संघटनेत लोकशाही आहे.